महाराष्ट्रातील या 14 गावांचे नागरिक 2 राज्यांसाठी मतदान करत असतात. चंद्रपूरमधल्या 14 गावचे मतदार 2 राज्यांकरता मतदान करत असतात. अर्थात महाराष्ट्र आणि तेलंगणा या सीमा भागातील 14 गावचे हे मतदार आहेत. तेलंगणाच्या आदिलाबाद मतदारसंघाकरता हे मतदार आहेत, आज मतदान करत आहेत. 19 एप्रिलला झालेल्या चंद्रपूरमधल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानात देखील या 14 गावच्या रहिवाशांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. आता दोनही राज्यांच्या मतदार यादीत या 14 गावच्या मतदारांचं नाव असतं आणि त्यामुळे दुहेरी मतदान टाळण्याचे यंदा प्रशासनाचे प्रयत्न होते, पण हा संपूर्ण वाद सर्वोच्च न्यायालयात आता प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल लागत नाही तोवर आम्ही मतदान करू असा स्थानिकांचा पवित्रा आहे. 19 एप्रिलला आम्ही महाराष्ट्राचं इलेक्शन केलेलं आहे आणि आता 13 मेला आंध्राचंसुद्धा इलेक्शन करत आहोत. दोन्हीच्या पेट्या आल्या तर दोन्हीकडे इलेक्शन झालं आणि दोन्हीकडे आम्ही मतदान करायलो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.